महाराष्ट्र म्हणून ओळखला जाणाऱ्या आपल्या महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेला आज त्रेसष्ट वर्ष उलटून गेली आहेत तरी पण महाराष्ट्र राज्याला आजपर्यंत एकही महिला मुख्यमंत्री लाभलेली नाही ला हा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे यामागचं कारण म्हणजे लोकसभेनंतर तोंडावरती येऊन ठेपलेली विधानसभा आहे ऐकून आश्चर्य वाटेल की स्वतंत्र भारतामध्ये आजपर्यंत केवळ सोळा महिला मुख्यमंत्री झालेल्या आहेत पण बहुतांश महिला मुख्यमंत्री ह्या काँग्रेस याच पक्षाच्या होत्या त्यापैकी सुचेता कृपालानी यांनी स्वतंत्र भारताच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होण्याचा मान पटकावला ज्यांनी दोन ऑक्टोबर एकोणीसशे त्रेसष्ट रोजी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तसं बघायला गेलं तर भारतात एकूण एकोणतीस राज्य आहेत मात्र त्यातील केवळ तेरा राज्यांमध्ये आतापर्यंत महिलांनी मुख्यमंत्रीपद भूषवलं आहे या तेरा राज्यांमध्ये उत्तर प्रदेश बिहार पश्चिम बंगाल दिल्ली आसाम ओडिसा गोवा तामिळनाडू पंजाब मध्य प्रदेश राजस्थान गुजरात जम्मू आणि काश्मीर हे राज्य मोडतात या व्यतिरिक्त तेलंगणा आंध्र प्रदेश छत्तीसगड केरळ महाराष्ट्र अरुणाचल प्रदेश कर्नाटक हिमाचल प्रदेश मेघालय मणिपूर झारखंड सिक्कीम त्रिपुरा मिझोरम नागालँड हरियाणा या राज्यांनी आजपर्यंत महिलांना मुख्यमंत्रीपदाची संधी दिलेली नाही यामागचं नेमकं कारण काय असू शकतं तर सर्वात महत्त्वाचं आणि मोठं कारण म्हणजे यामागं असणारी पुरुषी मानसिकता शिवाय मतदारांच्याही मनात महिला उमेदवारांना मत देण्यासंदर्भात अनेकदा संभ्रम असतो त्यांच्या मनातील पुरुष उमेदवाराच्या असणाऱ्या प्रतिमेमुळे अनेकदा स्त्रियांना डावलं जातं मुख्य म्हणजे राजकारणातही राजकीय पक्ष हे स्त्री उमेदवाराला पाहिजे तशी साथ देत नाहीत किंबहुना पुरुषांच्या तुलनेत महिला उमेदवारांना खूप कमी उमेदवारी दिली जाते तुम्ही तरी असं आजपर्यंत आस ऐकलंय का की यावर्षी पुरुषांच्या तुलनेत महिला उमेदवारांची संख्या जास्त आणि जरी ऐकलं असेल तरी प्रत्यक्षात कधी हे चित्र बघायला मिळालंच नाही आता महाराष्ट्रात यायचं झालं तर या सगळ्या गोष्टी महाराष्ट्रात सुद्धा होत आहेत जरी सध्याच्या भाजप काँग्रेस किंवा इतर पक्षांनी ठरवलं की या वर्षीच्या महिला मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ही महिला असणार आहे तरी पण ते शक्य होत नाही कारण काय तर सुप्रिया सुळे यांना जर महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून घोषित केलं तर पृथ्वीराज चव्हाण अशोक चव्हाण यासारख्या अनेक बड्या नेत्यांच्या डोळ्यात ही गोष्ट खुपू शकते आणि भाजपचं गाडं तर असं आडलं आहे शिंदे पवार फडणवीस यांच्यानंतर आता महिला मुख्यमंत्री करायची झाली तर मग या तिघांच्या एकत्र येण्याला अर्थच काय उरतो म्हणून जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असणाऱ्या पंकजाताई सध्या तरी मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीत बसत नाहीत असंच दिसतंय महाराष्ट्रातून स्त्री स्वातंत्र्याच्या चळवळीला अगदी शिक्षणापासून ते पुनर्विवाहापर्यंत सुधारणांना सुरुवात झाली मोठमोठे संघर्ष झाले देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती महाराष्ट्राच्याच कन्या होत्या पण आजपर्यंत महाराष्ट्रात एकही महिला मुख्यमंत्री झालेली नाही अनेक महिला राजकारण्यांची नावं चर्चेत असतात या वास्तवावर विविध व्यासपीठांवर चर्चाही होत असतात पण तरीही कोणत्याही पक्षानं आजवर कधी कोणत्या महिला प्रतिनिधीला मुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून घोषित केलेला नाही महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीपासूनच आजपर्यंत राज्याच्या महिला मुख्यमंत्री कोण होणार याविषयी अनेक तर्कवितर्क लावले गेलेले ला आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यात देखील मुख्यमंत्री होण्याची क्षमता आहे असा प्रश्न त्यांना विचारला असता त्यावर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या नावाला पसंती दिली होती पण आता पंकजा मुंडे यांच्या आमदारकीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं दिसतंय स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महिलांना तेहतीस टक्के आरक्षणाची सुरुवात महाराष्ट्रातून झाली हा प्रस्ताव पहिल्यांदा शरद पवार यांनी मांडला होता त्यानंतर ते देशपातळीवर झालं संसदेतही महिला आरक्षणाची मागणी प्रलंबित असून विरोध अधिवेशनात या मागणीला मंजुरी देखील मिळाली विशेष अधिवेशनात या मागणीला मंजुरी देखील मिळाली देशाच्या आणि प्रादेशिक पातळीवर आस्था गायत अनेक महिला नेत्यांनी राजकारणाचे प्रवाह बदलले आहेत इंदिरा गांधींपासून जयललिता ममता बॅनर्जी वसुंधरा राजे यांनी आजवर बहुमत मिळवून कर्तृत्व सिद्ध केलेलं आहे पण आजही महाराष्ट्रासहित अशी अनेक राज्य आहेत जिथे अजूनही महिला मुख्यमंत्री झालेली नाही गंमत म्हणजे केरळमध्ये मातृसत्ताक पद्धती असूनही आजवर महिला मुख्यमंत्री त्यांना लाभलेली नाही जी महिला सक्षमपणे घर सांभाळते ती महिला देशाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेऊन यशस्वीरित्या पूर्ण करू शकते यात काही शंका नाही सगळ्या क्षेत्रात महिलांनी आपला डंका पोहोचवला आहे यात आता फक्त बाकी आहे ती महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची आपण अशी आशा करूयात की महाराष्ट्राची ही इच्छाही लवकरच पूर्ण होईल आणि महाराष्ट्राला पहिली महिला मुख्यमंत्री म्हणून एक सक्षम महिला नेतृत्व मिळेल तुम्हाला काय वाटतं कोण असतील महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आपण पुन्हा भेटणारच आहोत नव्या माहितीसह तोपर्यंत पाहत राहा लाईन लाईट क्रिएटिव्ह स्टुडिओ